प्रकाश यांची मुदतपूर्व बदली राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेली, ही बदली केवळ आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीचा फटका बसू नये यासाठी केलेली आहे. जनभावना ही या ठिकाणीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून श्री कृष्णप्रकाश असावेत अशी आहे. श्री कृष्णप्रकाश यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित गुन्हेगारीला आळा बसलेला आहे. लँड माफियांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सोबतच प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एमपीडी असेल, तडीपारी असेल, मोका असेल, अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. सोबत माननीय पोलीस आयुक्त यांनी नागरिक आणि सर्वसामान्य पोलीस यांच्यामध्ये एक मोठा संवादाचं नातं ठेवलेलं आहे. अनेक व्यक्ती संस्था यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांनी पोलिसांचा नागरिकांमध्ये विश्वास संपादन करून दिलेला आहे. आणि आणखीन एक महत्वाची बाब यामध्ये हीच आहे की सुमारे 9000 पेक्षा जास्त नागरिकांना 1-to-1 भेटून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम हे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश यांनी केलेलं आहे. कृष्णप्रकाश यांना शासनाने निर्धारित केलेला संपूर्ण कालावधी पूर्ण करून द्यावा आणि त्यानंतरच त्यांची बदली करावी अशी मागणी आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व राज्याचे गृहमंत्री माननीय श्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केलेली आहे. आमची खात्री आहे की जनभावनेचा विचार करून हे मुदतपूर्व बदली जी आहे ती ते रद्द करतील आणि कृष्णप्रकाश हेच पोलीस आयुक्त म्हणून या ठिकाणी कार्यरत राहतील अशी आमची धारणा आहे.